हरिओम, मी सीमावीरा सांगरुळकर, प्रायव्हेट हायस्कूल उपासना केंद्र कोल्हापूर. मी 2001 पासून बापूंकडे आले. 2003 ला स्थिर झाले. 2005 पासून बापूंनी मला खूप अनुभव द्यायला सुरुवात केली. पण बापूंनी एक सांगितलेलं आहे, तू आणि मी मिळून अशक्य असं या जगात काहीच नाही. याचा प्रत्यय देणारा अनुभव मी आता सांगणार आहे. 9 ऑगस्ट 2014 बापूंजी मुंबईला गुणसंकीर्तन कसं करायचं यासंबंधी एक मीटिंग होती. आणि त्याच्याआधी 8 दिवस मला बापूं म्हणजे मुंबईहून फोन आला होता की तुम्ही या मीटिंगला येऊ शकता का म्हणून. मी लगेचच हो म्हटले. आणि संध्याकाळी घरात जेवायला बसल्यानंतर आमची जेव्हा चर्चा झाली तेव्हा माझ्या मिस्टरनी मला सांगितलं की आपल्या घरात एक लग्न आहे आणि ते लग्न सोडून तुला काही मुंबईला जाणं योग्य नाही, कारण आधीच नातेवाईकांना हे नाही पटत, त्यामुळे तू थोडंसं लग्नाला थांब आणि मुंबईला काही जाऊ नको. मला पण ते पटलं आणि मी लगेचच हो म्हटलं. आणि ते लग्न होतं माझ्या बहिणीच्या नंदेच्या मुलाचं. मी ठीक आहे म्हटलं आणि माझ्या कामाला लागले. असे 4 दिवस गेले पण मनात कुठंतरी वाटत होतं की मुंबईला बापूंनी बोलवलं आहे, गुणसंकीर्तनसारखी चांगली संधी ते आपल्याला देत आहेत, ते कसं करायचं याचं मार्गदर्शन होणार आहे, पण आपल्याला जायला पाहिजे. पण कुठेही मी बापूंकडे मला यायचं आहे आणि काहीतरी करून मला न्या अशी कोणतीही मागणी केली नाही. 4 दिवसानंतर एक दिवस मी शाळेतून लवकर आले आणि असं मला वाटलं की चला आपण आज वेळ आहे तर बापूंचं प्रवचन वाचूया. मग स्टार वृत्त माझ्याकडे खूप आहेत, त्यातीलच मी एक काढला आणि बापूंचं प्रवचन वाचायला सुरुवात केली. त्या प्रवचनामध्ये बापूंनी लिहिलं होतं की रामाच्या कार्यामध्ये वानरसेनेने सहभाग घेतला त्यामुळे रामाचं कार्य सोपं झालं. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला, त्याला गोपींनी काठ्या लावल्या, त्यामुळे गोपींचं जीवन सगळं सुखी झालं. आणि असे जे वानरसैनिक आहेत किंवा वानर आहेत जे जे रामाच्या कार्यात सहभागी होतात त्यांचं जीवन अतिशय सुखी होतं. आणि खाली एक वाक्य होतं की जे खरे वानरसैनिक असतात ते आपल्या बायकोच्या बहिणीच्या नंदेचं लग्न आहे म्हणून थांबतो असा कोणताही विचार करत नाहीत, तर ते रामाच्या कार्यामध्ये सहभागी होतात. मी हे वाक्य वाचलं आणि मला पुढे काय करावं ते सुचेना. मी लगेचच ते घेऊन माझ्या मिस्टरांकडे गेले, त्यांना हे दाखवलं. बघा म्हटलं, बापूंनी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे की आपल्याला वानरसैनिक आपण आहोत आणि आपल्याला रामाच्या कार्यात सहभागी व्हायचं आहे आणि मला तिकडे गेलं पाहिजे. लगेचच ह्याने पण होकार दिला आणि मी 9 ऑगस्ट 2014 त्या मीटिंगला मुंबईला गेले. अतिशय सुंदर मार्गदर्शन तिथे झालं आणि तेव्हापासून अनुभव संकीर्तनाची ही लिंक म्हणजे सातत्यानं सुरू आहे. बापू माझ्याकडनं छान अनुभव संकीर्तन करून घेत आहेत. काहीसुद्धा बऱ्याच वेळा असं होतं की शाळा संपते, मला 6 वाजता मी सुटते, 7 वाजता मला अनुभव संकीर्तन करायचं असतं, तिथे जाऊन मी उभी राहते. बापू तिथल्या लोकांना जे आवश्यक आहेत तेवढेच अनुभव माझ्याकडनं सांगून घेतात. असंच कार्य त्यांच्यासाठी माझ्या हातून म्हणजे त्यांच्या हातून त्यांनी माझ्या हातून करून घ्यावं ही माझी इच्छा आहे. मी रोज रात्री बापूंना हेच सांगते, माझं जीवन खूप सुखी झालेलं आहे, संसार खूप छान झालेला आहे, नोकरीत मला पदोन्नती मिळालेली आहे, सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. आता एकच इच्छा आहे की मला तुम्हाला घरोघरी पोचवायचं आहे, तेवढ्यासाठी जास्तीत जास्त अनुभव संकीर्तन माझ्याकडून करून घ्या. ती इच्छा त्यांनी माझी पूर्ण करावी ही सद्गुरुचरणी प्रार्थना करते आणि मी थांबते.